नमस्कार प्रभू, गोव्यात कांदा मार्केटचे बाजारभाव त्याआधी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो, व्हिडिओ शूटपर्यंत आपण नक्की बघत जा. व्हिडिओला शेअर करा व्हॉट्सअपद्वारे, जास्तीत जास्त तुम्ही बघा. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीची तारीख एक्सटेंड केलेली आहे, वाढवलेली आहे. म्हणजे 31 मार्च रोजी कांदा निर्यात बंदी होणार नाही, याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी. शेतकऱ्यांविरुद्ध मोठे निर्णय सध्या होत आहे, केंद्र सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे. तुम्ही बघा बाजारभाव जे आहे या ठिकाणी आपल्याला 1000 रुपयापासून 1400 रुपयापर्यंत पाहायला मिळत आहे. 1-2 बाजार समितीमध्ये आपल्याला 1300-1400 रुपये पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी बाजारभाव खूपच या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळत आहे. आता यातून उत्पादन खर्च निघणे अशक्य होत आहे. सध्याची जर स्थिती बघितली तर ज्या राज्यामध्ये आता आपल्याला मार्केट बऱ्याच बाजार समित्यांमध्ये बारामतीमध्ये बघा सरासरी 1200, जास्तीत जास्त या ठिकाणी 1600 रुपये पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर बघितलं तर जे आहे मार्केटचे बाजारभाव आणखीन वाढणे गरजेचे आहे. कांदा निर्यात बंदी उठवली तर जे आहे यामध्ये फरक होऊ शकतो. त्याचप्रमाणे आता सध्या कांद्याची आवकसुद्धा कमी आहे. बघा 260 क्विंटलची आवक बारामतीमध्ये आहे. विटामध्ये बघा 30 क्विंटलची आवक आहे. आवक कमी असूनसुद्धा बाजारभाव वाढणे गरजेचे होते, मात्र तरीसुद्धा बाजारभाव 1-10 रुपयापासून 12 रुपये, काही ठिकाणी 15 रुपये, तर काही ठिकाणी 5-6 रुपयेसुद्धा बाजारभाव सध्या जात आहे. धन्यवाद सर्वांचे.